ओ मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का? तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तांदूळ असतील जवळ आपल्या, माय बहिणीने एकमेकींना द्या. आणि आता लग्न घटिका जवळ आली, अंतरबाळ धरल्या गेला, स्वस्ती वाचन झालं. ओम देव शांतिरंतरिक्षण पृथ्वी शांती अव शांती औषधय शांती वनस्पतय शांतिर्विश्वैरेवा ब्रह्मगुं शांती सर्वं शांती शांतिरेव शांती सामा शांतिरीयतो यतः समिहसे ततो नो अभयंकर. ओम स्वस्ति नः इंद्रो वृधश्रवाः स्वस्ति नः पूखा विश्ववेदाः स्वस्ति नेक्तार्ज्वरिष्णेभिः स्वस्ति नो बृहस्पतिरदधारो. पाहुणे मंडळींनी सावध राहा. शुभमंगल सावधान. वंदे देव ममापतिं सुरगुरुं वंदे जगत कारणं वंदे पन्नग भूषणं मृगधरं वंदे पशु नाम पतिं वंदे सूर्य शशांक वन्निनयनं वंदे मुकुंद प्रियं वंदे भक्त जनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं कुर्याद्वयोर् मंगलं शुभमंगल सावधान. तदेव लग्नं सुदिनं ददेव ताराबलं चंद्रबलं ददेव विद्याबलं नैव बलं ददेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि. कुलदेवता सावधान, ग्रामदेवता सावधान, इष्टदेवता सावधान, वराडी वदन्त्री सावधान. बोलिए भोलेनाथ शिव शंकर भगवान की जय. पार्वती माता की जय. अपने अपने माता पिता की प्रभु श्री रामचंद्र भगवान सच्चिदानंद सदगुरु स्वामी जुगनाथ ताला बाजवा जरा जोरदार टाळ्यावर हाडी वाजंत्री. बधाई हो शिव शंभु भोलेनाथ. जय हो जय हो अनंत हो शिव शंभु भोलेनाथ. शिव शंभु भोलेनाथ जय जय पार्वती माता. शिव शंभु भोलेनाथ जय जय पार्वती माता. ओम नमः शिवाय. सर्वांनी खाली वाकून साष्टांग प्रणिपात असे असे हात हलवा एकमेकांवर. जोरदार टाळ्या वाजवा. तोंडाहून हात फिरवा. भगवान भोलेनाथ शिव शंभु पार्वती माता आपलं कल्याण करो. विवाह आनंदामध्ये पार पडला. विदाई हो गई. हिमालय महाराज बहुत रोये. समय उपरांत दोन पुत्र झाले. एक विवेक आहे, दुसरा पुरुषार्थ आहे. विवेक म्हणजे गणपती बाप्पा, पुरुषार्थ म्हणजे
कार्तिक स्वामी भगवान. कार्तिक स्वामींनी तारकासुराचा वध केला, देवांचं इष्ट पूर्ण केलं. एक दिवस भगवान भोलेनाथ आणि पार्वती माता एकांतामध्ये बसलेल्या आहेत. त्यावेळेला पार्वती मातांनी प्रश्न विचारला, इथपर्यंत रामकथा आली, तुम्ही जसे तल्लीन झालात तसे भरद्वाज नावाचे ऋषी कथा ऐकण्यात तल्लीन झाले. एवढ्यात याज्ञवल्क्यजींनी डोळे उघडले आणि जोरात म्हणाले, भरद्वाजी. डोळे उघडले नाही भरद्वाजी, भरद्वाजी नाही डोळे उघडले, भरद्वाजी. मग हळूच डोळे उघडले, बोलिय गुरुवर. अहो एक दिवस गेला, पहिला दिवस रामकथेला सुरुवातच झाली नाही, शिवकथाच ऐकली, तुम्ही प्रश्न उपस्थित नाही केला भरद्वाजी की तुम्ही रामकथा कधी सांगणार. भरद्वाजींनी दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, प्रभू कथा जेवढी गोड आपण सांगत आहात, कथेमध्ये विक्षेप करून तुम्हाला आम्हाला रामकथा सांगा असं म्हणण्याची माझी हिंमत झाली नाही. किंबहुना रामकथेबरोबर शिवकथाही गोड लागली. धन्यवाद भरद्वाजी, धन्यवाद. अहो तुम्ही भाग्यवान आहात आणि तुम्ही रामकथा ऐकण्याचे अधिकारी आहात, कारण जो पहिल्यांदा शिवकथा ऐकतो तोच रामकथा ऐकण्याचा अधिकारी आहे. आपल्याला धन्यवाद, तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही भी मोठ्या प्रेमानं माझ्या भोलेनाथाची कथा ऐकली. बाबा बसलेले, त्यांना रोज बोलवावं लागतं आणि त्यांना मोकळं करावं लागतं, कारण बाबांना फिरावं लागतं. हे पूछवाले बाबा हनुमानजी, कारण स्वामी शुकदास माऊली प्रारंभीच्या काळात बाबांचेच भक्त होते, हनुमानजीचे. सुंदर इटकरीवर चित्र काढायचे स्वामी शुकदास माऊली आपले. आणि आता भरद्वाजी एकाग्र चित्तानं ऐकतात. पार्वती माता एकांतात भोलेनाथाला विचारते, नाथ एक प्रश्न विचारू. विचार पार्वती, गतजन्माची मला स्मृती आहे. मी मागच्या जन्मामध्ये दक्षाची मुलगी सती होते. आपण अगस्त्य ऋषीजवळ रामकथा ऐकली होती. तुम्हाला मी अनेक प्रश्न विचारले होते, शंका निर्माण केल्या होत्या. तुम्ही माझा त्याग केला होता प्रभू. त्यानंतर यज्ञामध्ये मी स्वतःची आहुती दिली आणि तुम्ही अनंत काळपर्यंत समाधीमध्ये गेले होते भगवन. आता पुन्हा आपलं मिलन झालंय. माझा एक प्रश्न आहे, मी मागच्या वेळेस ज्या ब्रह्मस्वरूप राम या तत्वावर, रामावर शंका घेतली होती, संशय घेतला होता प्रभू, आता मी विनम्रपणे हात जोडून आपल्याला प्रश्न विचारते की ते प्रभू श्री राम कोण, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचे पूर्वज कोण आणि प्रभू श्री रामचंद्रांनी केलं काय, याची मला सविस्तर कथा सांगावी भगवन. आणि माझं काही विचारता विचारता चुकलं जर असल तर तेही सांगावं भगवन. भोलेनाथ सुनत आवे कहत सुनत आवे अखियों में पानी राम कहानी सुनो रे. आता ऐकणार आहात उद्यापासून राम कहानी. तीन दिवसामध्ये माझ्या प्रभू श्री रामरायाचं चरित्र, राम कहानी, जो श्री राम है, राम कहानी, जो शुकराम है, तू सुनत जो समाधि में बैठा हुआ राम है. टाळी टाळी सुनत, दोन मिनिट आवे अखियों में पानी राम कहानी सुनो रे, राम कहानी,
राम कहानी सुनो रे राम कहानी श्री राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय हो दशरथ के राज दुलारे कौसल्या के आंख के तारे प्रभु तेरी जय हो के तारे कौसल्या के आंख के तारे वे सूर्य वंश के सूरज वे रघुकुल के उजियारे राजीव नयन बोले राजीव नयन बोले प्रभु मूल धानी राम कहानी सुनो रे राम कहानी सुनो रे उभे रहा आरती करायची आहे आपल्याला आरती करायला एक जण वरिया श्री राम जय राम जय राम सिया राम जय जय राम ती मुक्ताबाई दासी जणी लागे पायी हे उदाहरण मी का देतोय आपल्याला तर त्या आनंद विभोर वातावरणामध्ये अनेक ऋषी मुनी बसलेले आहेत माय बहिणी और भरद्वाजी मुनी बैठे है सामने और याज्ञवल्क जी राम कथा सुना रहे हैं आणि इतके एकाग्र झालेत ना भरद्वाजी एकाग्र तेव्हा याज्ञवल्क जींनीच आवाज दिला होता भरद्वाजी आवाज नाही भरद्वाजी तरीही प्रतिसाद नाही भरद्वाजी जोरात आवाज दिला थोडेसे डोळे उघडले आणि मग याज्ञवल्क्यजी विचारतात तुमचं कथेमध्ये लक्ष आहे किंवा नाही हे मी 3 वेळा आवाज देऊन त्याची परीक्षा घेतली डोळ्यातून घळाघळा अश्रूच्या धारा आल्या भरद्वाजींच्या याज्ञवल्क्यजीच्या समोर नतमस्तक होऊन भरद्वाज कहते है गुरुवर मैं मेरे प्रभु श्री रामचंद्र जी की कथा में इतना भाव विभोर हो गया है मालिक मुझे बीच बीच में भरद्वाज मत कही है कथा में विक्षेप हो जाता है मैं इतना रममान हो गया हूं मेरे प्रभु श्री रामचंद्र जी के चरित्र कथा में लेकिन भरद्वाज जी हमने तो प्रभु श्री रामचंद्र जी की कथा अब तक शुरू ही नहीं की अभी तो शिव कथा ही चली है पहले दिन ये कैसा हो गया है भरद्वाज जी ने सांगितलं तोच रामकथा ऐकण्याचा अधिकारी आहे जो पहिल्यांदा शिवकथा ऐकतो आणि म्हणून या ठिकाणी आपल्या मालकानं समाधीमध्ये बसलेल्या मालकानं माय बहिणी हो यहां हरि को भी प्रकट किया और यहां हर को भी प्रकट किया इकडे डाव्या बाजूला जे चित्र लावलंय ना हे यहां हरी भी है वो हरी है और ये हर है और वो पावन जलधारा सर 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 बहती ही रहती है शंकर तेरी जटा में बहती है गंग धारा शंकर तेरी जटा में शंकर तेरी जटा में बहती है गंग धारा शंकर तेरी जटा में शंकर तेरी जटा में शंकर तेरी जटा में
ताळ्या वाजवत जा. सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैल्य मल्लिकार्जुन उज्जयिन्या महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथं च डाकिनां भीमशंकरं सेतुबन्धेतु रोमेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घोष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नर सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति बहती है गंगधारा शंकर तेरी जटा में बहती है गंगधारा शंकर तेरी जटा में शंकर तेरी जटा में शंकर तेरी जटा में ओ हरिहर तीर्थ वहां मेरे भगवान भोलेनाथ शिव शंभु के जटाओं में से गंगा तरंग रमणीय जटा कलापम गौरी निरंतर विभूषित वाम भागम नारायण प्रियमनंग मदापहारम वाराणसी पुरपतिम भज विश्वनाथम पितरांचं तर्पण जर झालं नाही ना माय बहिणी हो तर आपल्या पितरांच्या अस्थी आणि रक्षा वाराणसीला न्याव्या लागतात. वहा मणिकर्णिका नाम का घाट है और वहां मेरे काशीनाथ प्रगट है. वही काशीनाथ यहां है. वाराणसी पुरपती स्तवनम शिवस्य व्याख्या तमष्टकमिदं पठते मनुष्य परिणाम तस्य स्थिरायां रथ गजेन्द्र तुरंग युक्तां लक्ष्मी सदैव सुमुखिं प्रददाति शंभो. आपण ज्याच्यासाठी तडफड 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 करतोय ना माय बापा हो पिसाणा चाहिए पिसाणा चाहिए पैसा 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 करते दुनिया पिसी बन गई है. हे ऐकल्यानंतर याचं श्रवण केल्यानंतर रथ गजेंद्र तुरंग युक्तां रथ आताच्या भाषामध्ये बंगल्याच्या समोर गाड्या गजेंद्र सर्व संपत्ती धनसंपदा माझ्या भगवान भोलेनाथ शिव शंभूची कथा. भरद्वाजी सांगतात बस सुनाइए प्रभु आप सुनाइए बीच में मत टोकिए बस कथा सुनाते रहिए. सकल लोक पनि पावनी गंगा है राम कथा. और मेरे भोलेनाथ भगवान एकांत में बैठे है और माय पार्वती माता बाजूला है. माय बहिणी दोन्ही हात जोडले प्रभु एक विचारू. हा विचार पार्वती मागचा जन्म मला आठवतोय. हा मागच्या जन्मामध्ये मी सती होते प्रभु. अगदी बरोबर आहे. राजा दक्षाची मुलगी होते मी. अगदी खरं आहे. त्यावेळेस मी अनेक प्रकारचा संशय आपल्यावर घेतला प्रभु. राम ब्रह्म है. अगर ब्रह्म है तो
तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे प्रभु बताइए असा मी संशय घेतला होता मागच्या जन्मामध्ये. शहाणी माणसं काही गोष्टी बोलून दाखवत नाहीत, आपल्या मनामध्ये ठेवतात. माणसं दूर जाऊ नयेत, माणसं दुखू नयेत, माणसं आपल्या पर्यंत यावी, जोडल्या जावी याकरता हुशार माणसं जी असतात, बुद्धिवान माणसं जी असतात ती मौन राहतात. भोलेनाथ बोलले काहीच नाही. डाव्या बाजूचं सती मातेचं आसन समोर ठेवलं आणि शहाण्यानंही समजून घेतले पाहिजेत काही काही गोष्टी. सतीच्या लक्षात आलं डाव्या बाजूला बसण्याची आपली जागा संपली. प्रभू माझ्या मनामध्ये तोच मागच्या जन्मीचा प्रश्न आहे की प्रभू श्री रामचंद्र यांची कथा आपण एक बार त्रेता युग माही संभुग एक कुंभज ऋषी पाई अगस्ती ऋषि के आश्रम में 7 दिन हमने प्रभु श्री रामचंद्र की कथा सुनी थी. ते प्रभु श्री रामचंद्र मला मागच्या जन्मात कळले नाही. कोण होते, त्यांचा अवतार कशासाठी, कुठल्या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला प्रभू हे मला सविस्तर सांगा. हे भोलेनाथा, भक्ती ज्ञान वैराग्य काय आहे ते सांगा. हे त्रिशूल डमरूधारी है शिवशंभो, मनुष्य जीवनाची इति कर्तव्यता काय ते सुद्धा सांगा. हे कलकल ध्वनिरव गंगा निनाद शिवशंकरा, कशासाठी या ब्रह्माचं अवतरण झालं तेही सांगा. अनेकविध प्रकारच्या गोष्टी सुद्धा मला सांगा. आणि हे विचारता विचारता जर काही चुकत असेल तर ते बी सांगा. आणि मग भोलेनाथांनी अर्धोन मिलित नेत्र अर्धवट डोळे उघडलेले. माझ्या भोलेनाथाचे अर्धवट डोळे ज्या वेळेला झाकल्या जातात ना देवा, त्यावेळेला जगाचं कल्याण होणार शास्त्र निर्माण होत. आणि आमच्या सारख्या जे अर्धवट डोळे लागले याचा अर्थ हे रट्टावून जेवलेलं आहे, यानं चांगलं कणकवून हाणलेलं आहे, त्याच्यामुळं मस्त कूलरच्या हवेत बसलंय, वरून गरगर गरगर पंखे फिरतात आणि हे खनाखन रामकथेमध्ये डुकल्या हाणतय. आपले डोळे डोळ्या डोळ्यामध्ये लय फरक आहे. अरे प्रीतम छबी नैनन बसी, हे आंखो की बात है, आखियों से बात चलती है. संत कबीर और बाबा फरीद बहुत क्रांतिकारी महात्मा, एकमेकांना जेव्हा भेटले ना बस तृप्त नजरों से एक दूसरों को देखते रहे, सिर्फ फक्त पात होते फक्त. कबीरदास बाबा चे ही अनेक शिष्य पाठी मागे और बाबा फरीद जी के अनेक शिष्य पाठी मागे. दोन महात्मे पहिल्यांदा भेटले पण मावशी बोलले काहीच नाही डोळ्यानं. प्रीतम छबी नैनन बसे, ये तो नैनो की भाषा है, ये मेरे सांवरे की बात है. तू ही मेरा प्राण है, तू ही मेरी जान है, तू ही मेरा सार है, तू ही मेरा संसार है. आंखों से ही
दुनिया से नहीं डरूंगा। ऐ मेरे परमात्मा, ऐ मेरे सावरे, ऐ मेरे टेढ़ी टांग वाले बांके बिहारी सरकार, कुछ तो इंतजाम कर दो भाई, इंतजाम तो हो जाएगा। और वो मृषभानु सुता, तुम तो कुछ करो किशोरी जी, डोळ्याची भाषा सांगतो बर का, आपण डोळ्यानं खुणवतो सुद्धा, डोळे उघडले माझ्या भोलेनाथानं आणि मोठ्या प्रसन्नतेनं, धन्य धन्य गिरिराज कुमारी, हे पार्वते तू धन्य आहेस, काय सुंदर प्रश्न विचारलास, श्रीराम कोण आहेत, आणि तो आनंद आता भगवान भोलेनाथ शिवशंभूला झालेला आहे। माय बापा हो, तो आनंद आम्हाला सुद्धा आहे। जुबा पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी को जयदा इंतजाम हो जाए, किशोरी को जयदा इंतजाम हो जाए, श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, ताले वाजवा, श्री राधे श्री राधे ताले बजाना करो। ये अयोध्या नगरी है, मेरे स्वामी सुखदास माउली का दरबार, यहां प्रभु श्री रामचंद्र जी प्रकट होने वाले हैं। श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, गिरते हुए मैंने तुझे थाम लिया, गिरते हुए मैंने तुझे थाम लिया है, ए किशोरी जी राधा रानी सरकार, ए मेरी माँ सीता मैया, गिरते हुए मैंने तुझे थाम लिया है, गिरने न दिया तूने मुझे थाम लिया है, गिरने न दिया तूने मुझे थाम लिया है, ये आनंद विभोर मंगलमय, ये पावन मंगल परमामय, तो इंतजाम कर दो हमारा भी मां, हम भक्त है आपके। जो बाप राधा 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 नाम हो जाए, किशोरी को जयदा गुजैसा इंतजाम हो जाए, किशोरी गुजैसा इंतजाम हो जाए, जय जय राधा रमण सरकार की जय, प्रभु श्री राम चंद्र भगवान की जय, राम कथा सुनाने वाले भगवान भोलेनाथ शिव शंभू की जय। पार्वते खूप सुंदर प्रश्न विचारलास, श्री राम जन्माला येण्यासाठी काहीतरी कारण घडलेले आहे, कशासाठी
निराकार प्रभु श्री रामचंद्रान नराकार रूप धारण कर लिया। ऐका बर का, काळजीपूर्वक ऐका। निराकार परमात्म्यान नराकार का व्हावं याचे पाच कारण आहेत। पाच कारण। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जब जब हो य धर्म की हानि। राक्षस ज्या वेळेला माजतात धर्म नाश होतो अधर्म वाढतो त्यावेळेला तो का म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। धर्माची स्थापना करण्याकरिता चाहे वो स्वामी विवेकानंद भगवान हो चाहे वो सच्चिदानंद सद्गुरु शुकदास माऊली हो। तो खूप बराय वर्णन करता डोळद बाबा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया। आम्हाला यायचं काय कारण आहे हो गंगाधरा परंतु या धरेवर यायचं कारण झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो शिबू। ऋषीमुनींनी सांगितलेला मार्ग कसा जगून दाखवायचा त्याकरिता आम्ही वैकुंठामधून या ठिकाणी येतो रे बाबा आणि तुम्हाला आयता परमार्थ देतो। असे पाच कारण आहेत पार्वती। पहिलं कारण जय विजयाला शाप। दुसरं कारण नारदाचा शाप। तिसरं कारण जब धर्म सेतु की संतान काल केतु से मिल जाती है तब उनके नसीब में कपट मुनि आ जाते हैं आणि सज्जनांना त्रास झाल्यानंतर त्यांना शाप मिळतो। हे तिसरं कारण। चौथ कारण स्वयंभू मनू आणि शतरूपा या दोघांना दिलेलं वरदान। आणि पाचवं कारण हिरण्याक्ष आणि हिरण्यक्षभू या दोन राक्षसांचा परिणाम। पाच कारण आहेत। जय विजयाला शाप, नारदाचा शाप, धर्म सेतु की कथा, वृंदेचा शाप, वृंदेचा शाप चौथ कारण आणि पाचवं कारण स्वयंभू आणि शतरूपा। काय कारण आहेत प्रभू जरा सविस्तर सांगा। सांगतो पार्वते पण एकाग्र चित्ताना ऐक। आजही मैं अभी रहता हूं काशीनाथ काशी में काशीनाथ कहते कैलाश में कैलाशनाथ कह के पण मला दररोज सकाळी पंढरीनाथाला भेटायला जावं लागतं। पार्वते कहां है पंढरीनाथ? क्षीरसागर में भूमी पर जमा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारांगण पाही अवघे शून्य च होते पाही येथे एक ढालगज निर्माण झाली। ढालगज निर्माण झाली येथे एक ढालगज निर्माण झाली कान्होबा तेरे तेरे, तेरे
एक ढाल गज निर्माण झाली, इथं एक ढाल गज निर्माण. या ढालगजीचं वर्णन स्वामी शुकदास माऊली अनुभूतीमध्ये करतात. कोण आहे ढालगाज? जीवाला भ्रमिष्ट करुण भुलवी, करण्यास लावी भल तेज, त्यामुळे कितीक गुलाम बनले, फिरून राहिले भवचक्री. जिने हे निर्मिले संपूर्ण जगत, तिच फसवित जड जीवा. ती ढालगज म्हणजे माया. शुकदास म्हणे काही माया पुत, करुणिया मात मुक्त झाले. जय विजयाला शाप का मिळाला ते सांगा प्रभू. सांगतो पार्वती, ऐकणारी पॉवरफुल होती. सांगतो, सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सनकादिक नावाची ऋषीमुनी भगवंताच्या दर्शनाला जातात. त्याला प्रमाण आहे. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कव्वाडा आडोनी पाहता ते जगजेटी. सुरवरांची विमान गगनी दाटली सकळ, रघुमाबाई माते वेगी उठवा गन नीळ. रंभारिकनाथ देव उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंद. पंच प्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येते, भावे ओवाळी ती राही रघुमाईच्या पदी. अनंत 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 अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू जीवा लागे उद्धरणे. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभे ते जणी. उडा सावन व्हावे क्षम सकळा द्यावे, जयाजी वासना तया तैसे निर्वावे. जयाजी वासना तया तैसे निर्वा. भगवंताच्या दर्शनाकरिता सनकादिक आले. सनंदन सनातन सनत कुमार और सनक, ये चार है. बाल स्वरूप है, बंद हो बाल रूप सोई राम. दर्शनाला आल्या बरोबर गेट वर असलेल्या वॉचमनना अडवलं. तिथं चहापेक्षा कॅटल्या जास्त गरम होत्या. माय बहिणी ऐका, साहेबाचं काहीच म्हणणं नाही, पण हे मधलंच लय शानपणा करत. तसे ते दोन पठ्ठे होते उभे, एक होता जय एक विजय. काय आपल्यावर उपकार केले हो आपल्या माऊलीनं, शुकदास माऊलीनं. हे इथं बघा ना, या गेट मधून जाताना दो एकून दोन येत ते आपल्या मोठ्या गेटवर. एक हे जय एक हे विजय. वो द्वारपाल है मेरे परमात्मा के. अर्थ कळला का? अर्थ कळला? हे इकडचं जे मंदिर आहे ना, इकडचं मंदिर हे मेरे बालाजी भगवान. कलिमल हार गा बंगड रमणा गोविंदा. ये माधव बनवल्या बंगड रमणा गोविंदा. इथं प्रत्यक्ष भगवंत आहे बर. आणि त्या भगवंताच्या दारावर जय आणि विजय आहेत. काय उपकार आहे संताचा. मी तुम्हाला म्हणतो ना नेहमीच, आपल्याला कान आहेत पण आपण ऐकत नाहीत, आपल्याला डोळे आहेत पण आपण पाहत नाहीत. तुम्ही आजही आपल्या हरिहर तीर्थावर भगवान बालाजी भगवंताच्या मंदिरात जा. जर इकून गोशाळेकून गेलात तर पलीकडच्या साईडनं ज्या वेळेला भिंतीवरून पाहत पाहत याल, त्यावेळेला पलीकडच्या साईडनं एक चित्र काढलेलं आहे. एका कोपऱ्यामध्ये सच्चिदानंद सद्गुरु शुकदास माऊलीचा एक सुंदर प्रतिमा आहे. इथं आमच्या हिवऱ्याच्या मायमावल्या बसल्यात काही म्हाताऱ्या कोताऱ्या. ब्राह्मणगर गुरुजी त्या म्हणायच्या,
एक सुंदर प्रतिमा पाटावर देवाऱ्यात आण त्यातच बसले आवमाय संत शुकदास टाळी वाजवत जाण माय मावल्या हो अशा बसल्या जणू काय वरडणी आणल्यात लग्नाला वेळ प्रसंगी टाळी वाजवत जाण मला जरा असं फ्रेश दिसा मला बरं वाटत. आमची मालपानी माऊली म्हणली जेवढं जास्त सांगता येईल मटेरियल जितना ज्यादा देने की कोशिश हो जाए उतना दे दो चाहे जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखला है अरे हम तो मटेरियल ही देने वाले हैं और सुनने वाले बहुत कम है हमारे सामने. अरे हमारा जो पट्टा है वह इतना चलता है अगर मटके का मुंह हो जाता तो फुट जाता. लेकिन ये तो हमारे स्वामी शुकदास माउली की वाणी है ये हमारे अंदर बैठा हुआ है समाधि का मालक और आवाज उनका है. मुख हमारा हो तो क्या हुआ कितना जैसा जैसा आएगा समाधि में बैठे हुए मालिक की जैसी कृपा हो जाएगी वैसा राम रस बाहर आ रहा है उसका रसपान आप कर रहे हैं. त्याच्यामुळे तुम्ही चकोर आहात तुम्ही चतुर सुद्धा व्हा पण हे ऐकण्याच्या बाबतीत पाटावर देवाऱ्यात आणि त्यातच बसले संत शुकदास. म्हणून जर बालाजी मंदिरात गेलात हे जगभर मराठी हॉटस्पॉटच्या रूपानं जगातले लोक पाहत आहेत बरं. युट्यूब चॅनल हॉटस्पॉट मराठी जगभर चाललंय. अरे मेरे भाई हो दुनिया के मेरे सभी भाई हो धर्मानुरागी प्रेमी हो अगर आप बुलडाणा जिले में हिवरा आश्रम में जब आएंगे ना मेरे प्रभु तो हरिहर मंदिर में जाइए बालाजी के मंदिर में जाइए और वहां पहला फोटो देखिए. ऋषि मुनि बता रहे हैं कि इस भूमि में ये दंडकारण्य का भाग है या सह्याद्री का पर्वत रंगा है. यहां लवणासुर नाम का राक्षस था लोणार में यहां मेघंकर नाम का राक्षस था मेहकर में यहां अमरापुर में अमरों की बस्ती थी वहां मेरी माता भगवती जगदम्बा प्रकट हो गई त्या ठिकाणी कीचक का नयनाट हुआ ही पुण्यभूमी आहे. जर आलात त्या मंदिरामधली ती मूर्ती बघा तो फोटो बघा. ऋषीमुनी सांगतात की कालांतरानं या ठिकाणी एक महात्मा अवतार घेणार आहे. मी जन्म नाही म्हणत सुखदास माऊलीचा नाही नाही हे संत अवतारी पुरुष आहेत अवतार घेणार जगाचं कल्याण करणार. एवढं का सांगितलं मावशी तुम्हाला जय विजय कोण आहे ढिलकळलं नसतं या गेटवर बघा म्हणजे आपल्यावर किती उपकार आहेत. आणि तुम्ही एक एक फोटो पाहाल त्या भिंतीवर कोरलेल्या प्रतिमा बालाजी मंदिरातल्या श्रीकृष्ण दादा सगळंच्या सगळं माझ्या व्यंकटेश भगवंताचं माझ्या क्षीरसागर निवासी अहो त्या बालाजी मंदिराच्या वरच आहे शेषावर शयन करणारा परमात्मा. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावी काकुळती वेगी आणावा तो हरी मज दिना ते वधरी सगळं मटेरियल इथे हे जय विजय बरं का. नंतर कथा सुटल्यावर एकदा त्याचं असं लांबून दर्शन घ्या लय कृपावंत आहेत ते. सनकादिक दर्शनाला आलेत माझ्या भगवंताच्या क्षीरसागर निवासी व्यंकटरमण परमात्माच्या वही तिरुमल्लावाला मेरा परमात्मा क्षीरसागर में शयन करने वाला मेरा बाके बिहारी सरकार वही सब कुलों का सृष्टि का सम्मान करने वाला मेरा परमात्मा
दर्शना करता सनकादिक संत आले, जय विजय यांनी अडवला, रोग जाओ, हमें रोकने वाला तो आज तक पैदा नहीं हुआ भाई, हमें रोक रहे तो क्या बात है, रोक जाओ, अंदर नहीं जा सकते, हम जाएंगे, नहीं जा सकते। हातामध्ये भाले होते जय विजय यांच्या, आडवे लावले, इतनी जुर्रत तुम्हारी, वॉचमन हो गए, इतनी जुर्रत कर रहे हो, प्रहरी हो तुम। सनकादिकांनी शाप दिला, देवामध्ये आणि भक्तामध्ये अंतर पाडण्याचं काम करता राक्षस व्हाल, तुम्हाला शाप आहे। आणि आवाज एवढा मोठा होता, क्षीरसागरामध्ये शयन करणाऱ्या शेषशाही परमात्म्याच्या कानावर आवाज गेला। लक्षात आलं, संतोने दिया हुआ शाप बहुत खतरनाक रहता है। मावशी ऐका, साधूच्या नादी लागू नाही वाईट दृष्टीने, आणि साधूच्या नादाला लागल्याशिवाय राहू नये चांगल्या दृष्टीने। जीवनामध्ये जर साधू आला नाही ना माय बहिणी हो, जीवनाचा सत्यानाश आहे रे बाबा। घरामध्ये जर एखाद्या महात्म्याचे पाऊल पडले नाहीत ना तुमच्या, किती मोठा बंगला असू द्या, उखंडच आहे। अरे उखंडा बरा, वहा मेरे गोरखनाथ भगवान प्रकट हो गए थे। साधू जर भेटला नाही, आयुष्यामध्ये आला नाही ना, काही अर्थ नाही। साधूचा आशीर्वाद घ्यावा, साधूचं फुकट खाऊ नये, साधूकडे सेवा करावी, साधूची शुश्रूषा करावी, साधू को देना चाहिए, साधू से ले लो, लेकिन क्या ले लो, ज्ञान ले लो, आशीर्वाद ले लो। संत संगतीने झालो मी सावध, जय हो, सत्य सत्य बोध कळलासे, कळलासे, सत्य सत्य बोध कळलासे, संत संगतीने झालो मी सावध, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे जय श्री राम। सचिदानंद सद्गुरु संत स्वामी शुकदास माऊली की। शाप दिला साधून, भगवंत प्रत्यक्ष धावत आले, सनकादिकांना प्रेमपूर्वक साष्टांग प्रणिपात देवान केला, देवान। एवढा मोठा अधिकार संतांचा, सनकादिकांचा क्रोध शांत केला आणि सांगितलं की आपण जय विजयांना शाप दिलाय, त्यांची चूक नाही, त्यांना उशाप द्या।
सनकादिकांनी सांगितलं, दिलेला शाप मागे परतवता येत नाही, परंतु त्यामध्ये एक आपल्याला करता येईल. काय? हे राक्षस तर होणार दोघ, पण जर यांनी भजन केलं तर यांना 7 जन्मामध्ये मुक्ती मिळेल. ऐका बरं, यांनी जर भजन केलं तर 7 जन्मात मुक्ती. म्हणजे सकाळी 4 वाजता उठून काकड आरती, त्यानंतर नित्यनामस्मरण, त्यानंतर स्नान संध्या वंदनादी कर्म केल्यानंतर पुन्हा भगवत भजन, थोडस भोजन केल्यानंतर पुन्हा गाथा भजन किंवा अन्य चिंतन, थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा हरिपाठादी नित्यनामस्मरण, संध्याकाळी सुंदर अशा प्रकारचं हरी कीर्तन चिंतन, आणि त्यानंतर मग थोडस शयन. इतकं करायचं दिवसभरात, इतकं तर 7 जन्म. आणि जर विरोध केला यांनी, विरोध, तर 3 जन्मात मुक्ती. कोणतं पाहिजे रे बाबा? जय विजय म्हणजे आपल्यासारखे हुशार होते ते म्हणले, अहो एवढे कुठाने करा, भजन करा, पूजा करा, पाठ करा, 7 जन्म. आई तर सोपं आहे ना, दररोज शिव्या द्यायच्या, भानगडी कडत राहायच्या, 3 जन्मात मुक्ती. ते म्हणले बा आम्ही विरोधी भक्ती करू, आम्ही विरोधातच जाऊ. वा वा, सनकाधिकांनी सांगितलं तथास्तु. विरोध, विरोध लय खतरनाक आहे बरं, विरोधक बी खतरनाक असतात. वा, आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, शुकदास माऊलींचं बोधवचनातलं वाक्य आहे नाथा, की विरोधक हे जरी गतिरोधक असतील तरी ते धोक्यापासून वाचवतात. शत्रूचे सुद्धा न व्हावे वाईट, त्यांचाही शेवट गोड व्हावा. विरोधी भक्ती 3 जन्मात जय विजयांनी केली आणि राक्षस झाले. पहिला जन्म शिशुपाल दंत वक्त्र, श्रीमद भागवतामध्ये कथा आहे. दुसरा जन्म हिरण्याक्ष, हिरण्यक्षपू. आणि तिसरा जन्म रावण कुंभकर्ण. पार्वते या रावण कुंभकर्णाला मारण्याकरिता मेरे प्रभू श्री रामचंद्रजी का अवतार. एक कारण, जय विजयाला असा शाप सुभाषराव, दुसरा नारदाचा शाप. संतांवर तुम्ही काहीही प्रयोग करा ते विचलित होत नाहीत. नाही नाही, आपली स्वामी शुकदास माऊली दुनियाने इतनी तकलीफ दे दी मेरे भाईयो, लेकिन ये महात्मा कधी विचलित झाला नाही. कुणी कुणाचे नसे इथे जगमायेचा पसारा रे, जितना प्यार कियान किसी ने उतना प्यार करते है. रंजुन गंजुन गेली रामदा स्वामी वाली आहे. ब्रह्म रूपा जय ब्रह्म रूपा जय ब्रह्म रूपा जय ब्रह्म रूपा ब्रह्म रूपा ब्रह्म रूपा ब्रह्म रूपा जय ब्रह्म रूपा. शुकदासांचा मंत्र असे हा बोला रे जय ब्रह्म रूपा बोला. अडिग रह गया है महात्मा, कुछ भी हो जाए. मेरे का ब्राह्मण कर गुरु जी, दुनिया विरोधक सारे पेटून उठले, जळून संपले आपोआप. वादळात उभे ठेविले देवाने डोळज बाबा, त्याच्याच कृपेने आता हे. अरे ऐका रे माय बापा हो, काळजीपूर्वक ऐका, की शिदोड सापाचा वाद सुरू झाला, शेवटी मिटला उन्हाळ्यात. ते शिदोड म्हणू लागलं, मी साप आहे. सापाला शिदोडानं चॅलेंज केलं, माय बहिणी आपण इव्हई इव्हई बनू,
आमचं पोरग तुमची पोरगी नागिन. अरे साप म्हणले असं नका करू रे पठ्या हो, तुम्ही साप नाहीत, तुम्ही साप आहेत. हे साप कोठं आहे? तुम्ही शिदोड आहेत, तुम्ही फक्त वल्या जाग्यावर वळवळ करता रे राजा हो. तुम्ही जर का उन्हात गेले तर तडफडू तडफडू मेल्याशिवाय राहत नाहीत रे तुम्ही. त्याच्यामुळं नखरे करू नका. नाही नाही, आम्हाला तर तुमच्याची सोयरीगत करायची. करा म्हणलं मग तर काय करणार. आणि सोयरीक झाली माय बहिणी हो, पण म्हणले लग्न उन्हाळ्यात करू. जय भोलेनाथ टुकदास बाहुली. वा वा काय उदाहरण आहे अनुभूतीमध्ये. सोयरी करा तुम्ही, पण लग्न उन्हाळ्यात करू. आणि तेही मोकळ्या राणी करू. ते म्हणले कोई बात नाही, टेन्शन लेने का नाही, आम तयार है. आणि पावसाळा संपला मावशी, हिवाळा लागला, तव्हा जे यायच्या पेशा कमी झाल्या शिदोडायच्या हिवाळ्यात. आणि उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम संपला, शिदोड सापाचा वाद सुरू झाला, शेवटी मिटला उन्हाळ्यात. शुकदास म्हणे लंब्या प्रवासाला, लोक सोबतीला फार कमी. आम्ही आम्ही तर त्याच्या सोबत होतो. अरे पण तू कुठं होता तवा राजा? तू तर आम्हाला दिसला नाही. आम्ही शुकदास माऊलीच्या सोबत होतो. अरे पण तू होता कुठं? तू माघ होता, अंदाज घेत होता. जोर किती आहे? जिधर जोर उधर समोर, जिकडे जोर तिकडे समोर. आव लय कलाकार लोक. विरोधी भक्ती हे सांगतोय बरं, हे अनुषंगानं सांगतोय. काय अडीग रह गया आहे महात्मा. महात्मा कधीही विचलित होत नाही माय बापा हो. असे एक दिव्य महात्मा है, मैंने कल ही बोल दिया आप लोगों को. वो बीणा बजाते हैं, वो चिपणिया बजाते हैं, वो छोटी वाले बाबा है, और वो भजन करते हैं. भजन उनके मुख में मेरे परमात्मा का ही नाम होता है. असे महान भगवत भक्त नारद मुनि एकदा तपश्चर्याला बसले माय बहिणी हो. तपश्चर्या भंग करण्याच्या उद्देशाने कामदेव आ गया. एक काम आता है, उसका काम नहीं तो भी आता है, बहुत खतरनाक है. त्याचं का आहे काम नसतं, पण येतो. आणि तो आला म्हणजे ज्याच्यात आला त्याचं काम करतो, कामच करतो. कामदेवानं पंचशर मार दिए नारद जी के हृदय में. फुलांचे बाण आहेत, काळजामध्ये बाण लागला, पण विरागी महात्मा आहे, वैराग्यवान महात्मा आहे. नारद जी थोडे सुद्धा विचलित झाले नाही. पाचही बाण मारले कामदेवानं, परिणाम काही झाला नाही. कामदेवानं दोन्ही हात जोडले आणि नारदजींना साष्टांग प्रणिपात केला. धन्य हो महात्माजी, धन्य हो आप, धन्य है प्रभो. मैं दुनिया को जीतता हूं, लेकिन आपने हमें हरा दिया है प्रभो, आपने हरा, आप धन्य है. हे नारदानं पाहिलं, नारदाला वाटलं अरे बापरी, आपण का आम्हाला हरवलं म्हणजे काय साधे सुधे आहेत का आपण? तुम्ही आम्हाला काय समजून राहिले? तुम्ही तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला गप्पा आणतात ना, मला काय समजून राहिलं? तू काही गरज आहे का? बस अभिमान आला नारदामध्ये, अभिमान. आणि ज्याच्यामध्ये अहंकार आला तो एका ठोक्यातच मेला. ओ पण ज्याचा अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. बरं नामदेवा,
माझ्या नामदेवाला माझ्या शोकदास माऊलीनं जवळ बसवलं होतं त्या काळात. हा नामदेव आजही डोळ्यातून गळागळा अश्रूच्या धारा येतात हो. आपल्या माऊलीचं ते आठवलं ना. राज तुने बहुत बढिया राज जतन कर लिया है उस व्हिडिओ मे. छोड गया तू कैसे जिएंगे हम, तू ही सहारा है मेरे परमात्मा. हे शुकदास माऊली तू ही सहारा, तू ही किनारा. तो 5 वर्षापूर्वीचा प्रसंग आजही मला जरी आठवला तर माझं हृदय भरून येतं माय बहिणी हो. ते आपल्या माऊलीला या ठिकाणी आणलं होतं हीच वेळ होती. फार फार दुःखदायक अशा प्रकारचा तो प्रसंग. सब रो रहे थे, सगळा समाज डोळ्यातून घळा 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 अश्रूच्या धारा येत. छोड गया तू कैसे जिएंगे हम. काय प्रेम दिलं हो शुकदास माऊलींनी. प्रेम दिलं बरं, वाईट नाही केलं, नाही केलं. आपल्याला वाटत असेल बरं, आपल्याला कळत नाही माय बापा हो, आपल्याला नाही कळत. अहो माईनं लेकराच्या पाठीत एक चापट मारली म्हणजे माय शत्रू आहे का? नाही. बापानं पोराला दटावलं धरून म्हणजे बाप दुश्मन आहे का? लेकर नाही, कधीच नाही. त्यांनी कधीच वाईट केलं नाही कोणाचं. तुम्ही वाईट वाटून घेतला असेल तो भाग निराळा. ये तुम्हारी गलती है लेकिन उन्होंने तो सबका अच्छा ही किया बाबा. ये देखो ना, ये सब ये सब हवाएं, ये फिजाएं, ये दवाएं और ये दुआएं, उनकी तो बदौलत है. अब कथा संपल्यानंतर मावशी कुठं औषधी वाटल्या जाते का सांगा बरं? तुमचे गुडघे दुखू नये, तुमचं शरीर चांगलं राहावं, तुमचं मन पवित्र राहावं. काल आपली कथा संपल्यावर सगळ्याला औषधी मिळाली ना बरं, फुकट मिळाली, मोफत मिळाली. आपल्या मायबापानं शुकदास माऊलीनं मावशी पायसू जायचे हो. सकाळी दवाखान्यात हा महात्मा बसायचा, रात्री 12-12 वाजेपर्यंत पेशंट तपासायचा माय बापा हो. चालता येत नव्हतं, पाय सुजायचे. अनेक प्रकारच्या व्याधी त्या महात्म्यानं जनकल्याणाकरता जडवून घेतल्या स्वतःला. उनको व्याधी नाही आ सकती, वो तो योगी है. ते जर पाण्यामध्ये झोपले ना ब्राह्मणकर गुरुजी, तुम्हाला माहित आहे सुभाषराव, तर सगळे आसनं पाण्यात करायचे मेरे मालिक. प्रसंग आठवतो तो फार वाईट आहे. तो 5 वर्षापूर्वीचा काळ येऊ नये. ती 5 वर्षापूर्वीची रामनवमी येऊ नये मावशी, सहन होत नाही ते. जिथं प्रेम आहे ना, जिथं ओलावा आहे ना, तिथे अंतकरण भरून येतं बरं. आमचा शाहीर सज्जन सिंह ढसा ढसा रडतो. आल्यावर पहिली थाप मारावी पाठीवर. आले शाहीर, आले. हे पोरग बाजूला जे बसले, लहान पोरग, आवाजो बोलायची. आम्ही या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी आहोत माय बापाओ. आम्ही हापचट्टीवर त्यांच्याकडे जायचो, आम्हाला आवाजो बोलायचे. बुवा महाराज आले, आले, आले. कोणाचा द्वेष केला नाही, कल्याण केलं सर्वांच. 5 वर्षापूर्वीची रामनवमी नको. कहा तुम चले गए, चिट्ठी ना कोई संदेश, जाने हो कौन जाते, क्या तुम चले गए.
कुठे गेलात माय बापा? एवढं प्रेम नाही करणार वर्षभर याव असं वाटत नाही माय बहिणीवाईक, नाही याव असं वाटत. आल्यानंतर त्यांच्या जवळ जर गेलं पहिल्यांदा म्हणायचे तुम्ही जेवण केलं का, जेवण केलं का, भोजन करा. आलेल्या प्रत्येक माणसाला आपली माय कदाच माऊली म्हणायची, तुम्ही भोजन करा. अरे सर्व सुखी तर आपणही सुखी, एकमेका मुखी घास गा. दुखवून कारे सुखवा सर्वांना, हो तयातना मौन पाळा. शुकदास म्हणे जगधर्मशाळा, अबोला कशाला थोड्यासाठी. किती दिवस शत्रुत्व करणार रे बाबा हो, आनंदानं राहा. तुमचे लेकर बाळ सुखी राहावे, तुम्हाला आनंद मिळावा माय बापा हो. झिजला आयुष्यभर झिजला, पायी चालून आपल्या जीवनातले सगळे दुःख दूर केले माझ्या मालकानं, माझ्या शुकदास स्वामीनं. आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आम्ही इकडे तिकडे बघतो, ते प्रेम आता नाही मिळणार, आता नाही मिळणार. ते आहेत, ते आपल्यामध्ये आहेत माय बापा हो, पण ते प्रेम तो आनंद आपणही मिळेल का? असे महात्मे युगानुयुगानंतर जन्माला येतात बर. हे अंतःकरणातून प्रेम करणारी माणसं आजही, आजही आमच्या म्हाताऱ्या माय मावल्या ढसा ढसा रडतात, बाबा बाबा शुकदास माऊली दिनाजी सावली. ते मानघाले अण्णा नावाचे एक महात्मे आहेत तिथं बसलेले मानघाले, ते बाहेर खुर्चीवर बसलेले असतात. माय जशी लेकराला सोडून जाते ना, लेकर वेडे पिशे होतात ना, तशी अवस्था झालेली आहे त्यांची. पाय सुजलेले आहेत त्यांच्या पुढे. आपल्या शुकदास माऊलीचं वर्णन करा, त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत. खूप प्रेम करणारा महात्मा होता शाहीर, इतकं नाही प्रेम करणार कोणी. वैराग्यवान महात्मा स्वामी शुकदास माऊली. बस तुमची आठवण, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत आहे. कदाचित हे माय बापा शुकदास माऊली या मुखामधून कदाचित तुम्ही एक निमित्त म्हणून हे अमृत या भक्तांवर करत देत असाल. थोडेच भक्त असतात बरं, लय गर्दी नाही, गर्दीने इतिहास कधीच घडला नाही. ज्या हृदयामध्ये प्रेम आहे, जहां दर्दी है, जहां प्यार का दर्द है, वहां ही ये आंसू बाहर आते हैं. आम्हाला रडायचं काम नाही माय बापा, नाही नाही. जगह है उठले कराया विरोध, तरी तू सावध ढळू नको, हे ताकद आहे. पण तिथे मात्र माथा नतमस्तक होतो. आशीर्वाद आहे. नारदजीला अभिमान झाला, निराभिमानी संत. पण काय त्यांनी वर्णन केलंय, अहंकारहीन नष्ट व्हावा,
नित्य शुद्ध ठेवी माझे तन मन, देवा कराया अर्पण तुझ लागी, शुकदास म्हणे तुझ ही फिकीर न करी विचार तुम्ही देवा। वा वा बोलिये सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली। जय राम राम जय राजा राम 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 जय सीता। टाळी टाळी टाळी। राम राम जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम। भजन करा माय बापा हो, भजन करा राम जय सीता राम। जय हो राम। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का, तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।